नमस्कार. आज आम्ही या सगळ्या नांदेडकर वासियांशी चर्चा करण्यासाठी जे आज आपण जिल्हा प्रशासनाने जे गर्दी प्रतिबंधांसाठी जे काही आज ऑर्डर काढलेले आहे, त्याचप्रमाणे कोविडची वॅक्सिन हे फ्रंटलाईन वर्करच्या व्यतिरिक्त पण जे 60 वर्षाच्या वरचे आहे आणि 45 ते 60 ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, त्या विषयावर एकतर गर्दी प्रतिबंध आणि वॅक्सिनेशन या मुद्द्यावर आज आम्ही आपल्याशी काही सूचना आणि काही चर्चा करण्यासाठी आज मी डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नांदेड, आणि माझ्यासोबत उजव्या बाजूला डॉक्टर सुनील लहाने, म्युन्सिपल कमिशनर, नांदेड वाघाळा म्युन्सिपल कॉर्पोरेशन, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक नीलकंठ भोसीकर, आणि आपल्या जिल्ह्याचे RDC प्रदीप कुलकर्णी, आम्ही चौघही आपल्या समक्ष आज आलेलो आहोत. सर्वप्रथम थोडक्यात आज त्या ऑर्डरमध्ये काय काय बाबी आहे, कारण हे मी अजून एकदा स्पष्ट करू इच्छितो की हे लॉकडाऊन नसून ज्या ठिकाणी गर्दी होत आहे, डिस्पाईट आमच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना वारंवार दिल्यानंतर सुद्धा जेव्हा आमच्या टीम्स, महसूल, पोलीस, कॉर्पोरेशनच्या टीम जेव्हा जातात, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी गर्दी आम्हाला आढळून येते, आपण मागच्या हप्त्यामध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की आपण गर्दी टाळा, अन्यथा आपल्याला हे प्रतिबंधात उपाय करावा लागणार आहे. तर त्याच्या अनुषंगाने आज जो आपण ऑर्डर काढला आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8च बाबी आपण टार्गेट केलेला आहे, कारण मागच्या 3 ते 4 दिवसापासून आपल्या जिल्ह्याचे जे आकडे आहे ते 3 डिजिटमध्ये येत आहे. 200, 225 या रेंजमध्ये आपण पोहोचलेलो आहे. त्यामुळे आता अलार्मिंग सिच्युएशन आपल्या जिल्ह्यांमध्ये आलेली आहे. त्या अनुषंगाने सगळ्यात प्रथम आपण लग्न 50 लोकांमध्ये आपण अलाउड केले होते, ते आम्ही पूर्णपणे 15 पासून आता 12 ते 15 पर्यंत ते तहसीलदारच्या परवानगीने 50 लोकांच्या अधीन राहून आपण ते पार पाडू, कारण ऑलरेडी ते लग्न बुकिंग झालेले असेल. परंतु ते 50 लोकांच्या वर जर झालं तर तहसीलदार आणि पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार. पर्यंत लग्न समारंभ मंगल कार्यालयामध्ये बंद होईल. फक्त तुम्ही रजिस्टर्ड मॅरेज किंवा घरच्या घरी आपण ते लग्न करू शकता. दुसरं, सगळ्या प्रकारच्या कोचिंग अभ्यासिका आपण बंद करत आहे, कारण आम्हाला हे लक्षात आलं आहे की जे पॉझिटिव्ह येत आहे यंग मुलं, ते सुपर स्प्रेडर राहू शकतात आणि ते आपल्या घरी गेल्यावर आपल्या घरातल्या वयस्कर लोकांना, ते सिनियर सिटिझनला ते पसरू शकतात. त्यामुळे आपण कोचिंग आणि अभ्यासिका, सर्व प्रकारच्या अभ्यासिका आपण बंद करणार आहे 21 तारखेपर्यंत. याच्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस ते 50% याच्यावर सुरू आहे, आणि त्याच्यामध्ये कन्सेंट क्लॉज असल्यामुळे आणि त्यात परीक्षा 10वी 12वीच्या परीक्षा असल्यामुळे ते आपण कोविडचे प्रोटोकॉल लावून आपण ते सुरू ठेवणार आहे. त्यानंतर सगळे मंदिर, मस्जिद आणि एव्हरी रिलिजियस प्लेसेस या सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहे. आणि ऑर्डरमध्ये फक्त 50 लोक ॲट अ टाइम तिथं अलाउड करू, त्याच्यावर जर आलं तर मग त्याच्यावर गुन्हे दाखल कर स्वरूपाचे आम्ही गुन्हे दाखल करण्यामध्ये आम्हाला करावं आपण ऑर्डरमध्ये घेतलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या आपण फंक्शन्स, रिलिजियस, पॉलिटिकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सगळ्या प्रकारचे मोठे फंक्शन्स आपण 21 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. ते कसंही फक्त ऑफिशियल मिटिंग्स, क्लोज डोर ज्या ऑफिसमध्ये ऑफिशियल मिटिंग्स होईल त्यास आम्ही फक्त अलाउड करणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या जिथं गर्दी होईल अशा प्रकारच्या मिटिंग्स आम्ही बंद या ऑर्डरमध्ये केलेल्या आहे. सगळ्या प्रकारचे आठवडी बाजार बंद राहील, आणि जे बाकीचे हॉटेल्स, परमिट रूम्स, लॉजिंग, त्या सगळं जे आहे ते 50%च्याच कॅपॅसिटीमध्ये सुरू राहणार आहे. जर तिथे गर्दी राहिली तर आम्ही आत्तापर्यंत आम्ही फाईनच करत होतो, यानंतर फौजदारी स्वरूपाच्या डिझास्टर आणि एपिडेमिक ॲक्टच्या फौजदारी स्वरूपाचे आपण गुन्हे त्याच्यामध्ये दाखल करणार आहे या बाबी. त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही आहे, लॉकडाऊन नाही आहे. लोकांना रस्त्यावर आपल्या ऑफिसमध्ये जाताना जाणं येणं करायला कसलीही अडचण होणार नाही. फक्त तुम्ही गर्दी टाळावी आणि 3 सूत्री जे आहे, मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे, हे 3 सूत्री पालन करा. आणि मला निश्चित खात्री आहे की जसं मागच्या वेळेस आपण आपल्या सहकाऱ्यांनी आणि प्रशासनाच्या आमच्या प्रयत्नाने आपण कोरोनाला कंट्रोल करू शकलो होतो, आणि ह्या वेळेससुद्धा माझी टीम पॉझिटिव्ह आहे की या प्रतिबंधाच्या ऑर्डरमुळे आणि आपल्या सहकाऱ्यामुळे आपण पुन्हा हे जे 3 डिजिट आपले वाढलेले आहे, अजून आपण याला 2 डिजिट आणि सिंगल डिजिटमध्ये आपण निश्चितच आपण आणू शकू. त्यामुळे हॅविंग सेड दिस, माझ्यासोबत आणि त्यातल्या त्यात जर आपण बघितलं की आम्ही जेव्हा पॉझिटिव्हिटी रेट बघली, कॉर्पोरेशनमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढलेली आहे. ग्रामीण भागामध्ये आत्ताही ते 4% आहे, म्हणजे 100 पैकी 4च लोक पॉझिटिव्ह येत आहे. परंतु कॉर्पोरेशनमध्ये ते पॉझिटिव्हिटी रेट आहे ते आधी कंट्रोल होती, परंतु आत्ता
गर्दी वाढल्यामुळे लग्न समारंभ हे सगळ्याच्यामुळे ते थोडी 15 ते 20% गेलेली आहे. पण त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनने उत्तम प्रकारे आता नियोजन केलेलं आहे, त्यांनी टेस्टिंगसुद्धा वाढवलेली आहे आणि पिन्युटिव स्टेपसुद्धा आपण घेतलेल्या आहेत. त्यामुळे मी कमिशनर साहेबांना, लहाने सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुढच्या 21 पर्यंत, कमिंग 21 पर्यंत काय त्यांची स्ट्रॅटेजी राहणार आहे कॉर्पोरेशनची, त्यांनी थोडक्यामध्ये